नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. गेले 4 दिवस मी भोपाळला होतो, त्यामुळे या दरम्यान बरेचसे जे वेगवेगळे अपडेट्स आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या कारणाने पोहोचवता आले नाही. परंतु तुर्तास एक महत्त्वाची अपडेट होती जी ऑलरेडी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या मेसेजच्या माध्यमातून पोहोचली असेल. महाराष्ट्र सिटी सेलकडनं नोटीस नंबर 25 रिलीज झालेली आहे आज सायंकाळी. त्याच्यामध्ये त्यांनी मॉपअप राऊंड जो आहे, महाराष्ट्राचा पहिला जो सिलेक्शन राऊंड असणार आहे, ॲक्च्युली याला फर्स्ट सिलेक्शन राऊंड का म्हणलं हे माहीत नाही. ॲक्च्युली एकच राऊंड होतो नॉर्मली. जर गव्हर्नमेंटच्या सीट्स वॅकंट राहिल्या तर मॉपअप राऊंड 2 पण होईल. त्यामुळे कदाचित मॉपअप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट फॉर स्टेट कोटा सीट फॉर MBBS BDS असं या नोटीसचं नाव आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये पहिले MBBS BDS चे 2 राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेले. थर्ड राऊंडसाठी बरेचसे विद्यार्थी वाट पाहत होते. या दरम्यान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुद्धा ऍड करायला आपल्याला वेळ मिळाला आणि बऱ्याचशा मुलांनी ते कॉलेज ऍड केलेलं असणार आहे. सो आता सगळ्यात जास्त उत्सुकता त्या मुलांना आहे ज्यांना अगदी ऍडमिशन पहिले गव्हर्नमेंटला मिळालं, सेमीला मिळालंय, त्यांच्यावरती गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांना. आणि जे असे की ज्यांच्या आसपासच्या मुलांना ऍडमिशन मिळालंय आणि आता त्यांची वेळ आहे त्यांना ऍडमिशन मिळण्याची. सो शेड्यूल काय आहे ते थोडंसं एक्सप्लेन करतो. डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स जे ऑलरेडी पब्लिश झाले त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ थोड्या वेळानं बनवेल. 24 तारखेला जे आज पब्लिश होणार होतं जे ऑलरेडी झाले. डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट मॉपअप राऊंड 1 फॉर MBBS BDS कोर्सेस 25/3/2022 आफ्टर 10 AM, म्हणजे उद्या सकाळी 10 नंतर सीट सिलेक्शन लिस्ट जी आहे ती पब्लिश होईल. सॉरी, लास्ट डेट ऑफ जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेशन फॉर्म टू बी सिलेक्टेड कॉलेज ड्युरिंग मॉपअप राऊंड 1 और MBBS BDS कोर्सेस अप टू 25/3 to 30/3/2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आता साधारण 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 6 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. उद्या लिस्ट लागणार आहे आणि उद्याच तुम्ही ऍडमिशनला जाऊ शकता. जर तुम्हाला नव्यानं ऍडमिशन मिळालेलं असेल तर उद्या तुम्ही DD बनवून संबंधित कॉलेजला सायंकाळपर्यंत पोहोचून परवा सकाळी तुमची ऍडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करू शकता. कोण? ज्यांना नव्यानं कॉलेज मिळाले आणि ज्यांना जुन्या जे आता म्हणजे ज्यांना ऑलरेडी कॉलेज मिळालं होतं, मग ते MBBS असेल किंवा BDS असेल, उद्या सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर आपण संबंधित कॉलेजला उद्या सायंकाळपर्यंत डॉक्युमेंट कलेक्ट करू शकता. परवा तुम्ही DD बनवून संबंधित कॉलेजला त्याच्या दुसऱ्या दिवशी जे तर ॲडमिशनला पोहोचू शकता. खाली काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. का दिलेलं आहे? फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिशन. इफ अ कॅन्डिडेट हू हॅज बीन सिलेक्टेड अ सीट विश टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड शुड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. जर तुम्हाला फर्दर मॉपअप राऊंड 2 होणार असेल आणि जर त्याच्यात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणं आवश्यक नाहीये. इफ अ कॅन्डिडेट हू हॅज बीन अलॉटेड अ सीट डज नॉट विश टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड. जर तुम्हाला ऑलरेडी कॉलेज मिळाले आता किंवा पूर्वी मिळालेलं होतं ना आता अपग्रेड झाले आणि ते तुम्हाला फायनली पसंत आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जायचं नसेल तर यू कॅन फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म इज चॉईस ऑफ कॅन्डिडेट. इन्स्टिट्यूट कॉलेज शुड नॉट फोर्स टू फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणं हे तुमची इच्छेवर डिपेंड आहे. कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट तुम्हाला यासाठी फोर्स करू शकत नाही. काही केसेसमध्ये मी माझ्याकडे 1-2 कॅन्डिडेट असे राहतात ज्यांना BHMSला म्हणजे ते रजिस्टर्ड नव्हते आपल्याकडे, त्यांना BHMSसाठी जिथं भेटलं तिथंच त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आले आणि आज त्यांना दुसरीकडे ऍडमिशन मिळत आहे तर त्यांना ऍडमिशन कॅन्सल करायला कॉलेजवाल्यांनी बऱ्याचशा अंशी त्रास दिला. सो कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते, सगळे कॉलेज असं करतात असं नाही आहे, परंतु फॉर्म भरणं हे तुमचा चॉईस आहे. इफ कॅन्डिडेट इज नॉट एबल टू सबमिट DD ड्यू टू बँक हॉलिडे, ही शी मे पे द फी बाय चेक अँड रिप्लेस द सेम ऑन नेक्स्ट बँक वर्किंग डे. जर या दरम्यान काय बँक हॉलिडेज येतील तर अशा केसमध्ये जर तुम्ही DD देऊ शकले नाही तर तुम्ही चेक देऊ शकता आणि बँक वर्किंग डेज जे असतील पुढच्या वर्किंग डेजमध्ये DD काढून तुम्ही संबंधित कॉलेजला DD सबमिट करू शकता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर या दरम्यान तुम्हाला जर DD बनवताना आला तर तुम्ही चेक देऊन सुद्धा ऍडमिशन सध्या करू शकता, पण बँक वर्किंग डेजमध्ये DD बनवून तुम्हाला संबंधित कॉलेजला DD द्यावा लागेल. ॲज पर द रूल नंबर 12 ऑफ न्यू TG 2021 इन्फॉर्मेशन ब्राउचर, लास्ट प्रिस्क्राइब डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन टू MBBS BDS कोर्स इज 30/3/2022 अप टू 5 PM. पेनल्टी ॲज पर द रूल नंबर 14 विल बी ॲप्लिकेबल फॉर द कॅन्डिडेट कॅन्सल द ऍडमिशन फॉर MBBS BDS कोर्सेस आफ्टर प्रिस्क्राइब डेट 30/3/2022. आता हा मुद्दा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो आणि हा एकदम इम्पॉर्टंट आहे.
बऱ्याचशा मुलांना कुठल्याही कारणास्तव जर एमबीबीएस किंवा बीडीएस ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे, कुठलंही कारण असेल, कॅन्सल इन द सेन्स बाबा बीडीएस भेटलंय पण आता रिपीट करून एमबीबीएसच तयारी करायची आहे, किंवा एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट भेटलंय परंतु मुलाची मानसिकता आहे की रिपीट करून पुढच्या वर्षी गव्हर्नमेंटला लागू, अशा केसमध्ये जर तुम्हाला कुठल्याही कारणास्तव ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते 30/3/2022 अगोदर करायचे, त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करता येणार नाही जर तुम्ही प्रवेश घेतलेला असेल तर. हां, तुम्हाला उद्याच्या लिस्टमध्ये ऍडमिशन भेटलं, तुम्ही गेलेच नाही ऍडमिशनला, गेले नाही ऍडमिशन घेतलं नाही तर मग काही नाही, पण जर तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलं पुन्हा कॅन्सल करायचा विचार असेल तर 30/3 करायचा, किंवा यापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालेलं असेल आणि जर असं वाटत असेल की आपल्याला 30 तारखेपर्यंत ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे तर तुम्ही करू शकता, तो तुमचा चॉईस आहे. पण जर तुम्ही 30 तारखेनंतर म्हटलं तर आम्हाला ऍडमिशन कॅन्सल करायचं, त्याला पेनल्टी आहे एमबीबीएससाठी. आता मला एक्झॅक्ट रूल आठवत नाही परंतु एमबीबीएससाठी मला वाटतं 10 लाख रुपीज आणि बीडीएससाठी काहीतरी 3 लाख रुपीज काहीतरी पेनल्टी आहे. जे काय रूल असेल तो एकदा वाचून व्यवस्थित मी करेक्ट करेल उद्याच्याला पाहिजे तर, पण तुर्तास या पद्धतीची पेनल्टी आहे जर तुम्ही 30 तारखेनंतर ऍडमिशन कॅन्सल करायचा निर्णय घ्याल तर. द शेड्यूल ऑफ सबसिक्वेंट राऊंड विल बी पब्लिश इन ड्यू कोर्स, द ऍस्पायरिंग कॅन्डिडेट शुड फॉलो द वेबसाईट स्टेट सिटी. ठीक आहे, जर याच्यानंतर काही मॉपअप राऊंड 2 होणार असेल किंवा अजून काही होणार असेल तर त्या संदर्भात टाईम टू टाईम गाईडलाईन स्टेट सिटी सेलकडनं ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केली जाईल असा या शेवटच्या मुद्द्याचा अर्थ आहे. सो असे मुलं ज्यांना एमबीबीएस मिळू शकेल या राऊंडला ते कितीपर्यंत येऊ शकतात तर त्याच्या संदर्भानं अपडेट माहिती मी सीट मॅट्रिक्स व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिल्यावर देईल. तुर्तास ज्या मुलांना ऑलरेडी गव्हर्नमेंट मिळालंय, जे सेमी गव्हर्नमेंट मिळालंय, जे गव्हर्नमेंटची वाट पाहत आहेत, किंवा असे विद्यार्थी जे बाउंड्रीवर आहेत ज्यांना एमबीबीएस मिळायची अपेक्षा आहे, फीज भरायची तयारी आहे सेमी गव्हर्नमेंटची, त्या मुलांना ऍडमिशन मिळण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि लवकरच एक सीट मॅट्रिकच्या संदर्भात आज रात्री मोस्ट प्रॉबेबली उशिरा मी सीट मॅट्रिकच्या संदर्भाने एक प्रॉपर विश्लेषणचा एक व्हिडिओ आज रात्री पोस्ट करेल. तोपर्यंत ही एक महत्त्वाची अपडेट की महाराष्ट्राचा एमबीबीएसचा आणि बीडीएचा तिसरा राऊंड आपल्यासाठी महाराष्ट्र सिटी सेलकडनं उद्या 10 वाजता सकाळी पब्लिश होईल. तुम्हा सर्वांना परत एकदा एमबीबीएस बीडीएसला तुमचं जे स्वप्न आहे, तुमचा जो स्कोर आहे त्यानुसार तुमची इच्छापूर्ती व्हावी या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.